विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण लॉगमधले चारही नियम पाहिलेले आहेत आता या चारही नियमांचा एकत्र उपयोग कसा करायचा आणि प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे किंवा हायर कॅल्क्युलेशन्स आपण पटकन कसे करायचे याच्यासाठीचा एक एक्झाम्पल एक ज्याच्यामध्ये आपण चारही नियमांचा उपयोग करतो आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगते एक्झाम्पल आहे मल्टिप्लिकेशन डिवायडेशन स्क्वेअर स्क्वेअर रूट हे सगळं याच्यामध्ये येणार आहे ट्वेंटी टू हंड्रेड नाईंटी फोर पॉईंट सिक्स इट स्क्वेअर इन टू क्यूब रूट ऑफ सिक्स्टी थ्री पॉईंट एट नाईन डिव्हायडेड बाय वन नाईंटी नाईन पॉईंट फोर इ एन टू झिरो पॉईंट एट नाईन फोर टू असे आपल्याकडं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे या एक्झाम्पलमध्ये गुणाकार आहे भागाकार आहे पावर आहे आणि रूट पण आहे तर आपल्याला या ठिकाणी चारही नियमांचा उपयोग करायचा आहे पण उपयोग करत असताना पहिल्यांदा आपल्याला ही वरची एकच संख्या पकडायची आहे आणि खालची दुसरी संख्या पकडायची आहे आणि पहिला जो नियम लावायचा आहे तो आपल्याला पहिल्यांदा भागाकाराचा लावायचा आहे म्हणजे मग या ठिकाणी पहा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो आहे लेट एक्स इज इक्वल टू टू नाईंटी फोर पॉईंट सिक्स इट स्क्वेअर इन टू क्युबरूट ऑफ सिक्स्टी थ्री पॉईंट एट नाईन डिव्हायडेड बाय वन नाईन्टी नाईन पॉईंट फोर इन टू झिरो पॉईंट एट नाईन फोर टू आपण पहिल्यांदा काय करतो आहे बा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूचा आपण काय घेतला लॉग घेतला म्हणजे लॉग एक्स बरोबर काय येईल लॉग इन टू ब्रॅकेट टू square फोर पॉईंट सिक्स एट स्क्वेअर divided टू क्यूब रूट ऑफ सिक्स्टी थ्री पॉईंट एट नाईन बाय वन नाईन नाईन पॉईंट फोर एन टू झिरो पॉईंट एट नाईन फोर टू आता पा वरची एक संख्या आपण कन्सिडर केली आणि खालची तर पहिल्यांदा आपण नियम कोणता लावणार आहोत भागाकाराचा म्हणजे वरची संख्या लॉग ऑफ टू नाईंटी फोर पॉईंट सिक्स एट स्क्वेअर इयन टू क्यूब रूट ऑफ सिक्स्टी थ्री पॉईंट एट नाईन मायनस लॉक वन नाईंटी नाईन पॉईंट फोर इयन टू झिरो पॉईंट एट नाईन फोर टू लक्षात घ्या आता आपण कोणता दुसरा तिसरा आणि चौथा नियम एकाच वेळेला लावणार आहोत इथं गुणाकाराचा लावला आपण काय होईल स्क्वेअर पण आहे म्हणजे टू इन टू लॉक टू नाईंटी फोर पॉईंट सिक्स प्लस वन बाय थ्री इन टू लॉक सिक्स्टी थ्री पॉईंट एट नाईन मायनस हे ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये लॉक वन नाईंटी नाईन पॉईंट फोर प्लस लॉक झिरो पॉईंट एट नाईन फोर टू हे आपलं आपण आत्ता या ठिकाणी चारही नियम वापरलेले आहेत म्हणजे गुणाकाराचा वापरला भागाकाराचा वापरला पॉवरचा वापरला आणि रूटचा पण वापरला आता आपण लॉग बघूया पुढची स्टेप आपली आहे टू इन टू इथं प्युअर नंबर किती आहे थ्री आहेत म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक्स आलं टू ट्वेंटी नाईनचा फोर सिक्समध्ये आपल्याला लॉग बघायचा आहे आप आपल्याला लॉग सोबतच ठेवावं लागणार आहे खूप बारीक आहे त्याच्यामुळं आपल्याला बघायलाही त्रास होतो त्याच्या थोडंसं केअरफुली आपण बघायचं आहे ट्वेंटी नाईनचा फोर आणि सिक्समधला मेन डिफरन्समधलं आपल्याला ॲड करायचं आहे ते नाईन आहे म्हणजे आपलं आलं टू फोर सिक्स नाईन टू फोर सिक्स नाईन टू प्लस हा ब्रॅकेट इथं आपल्याला क्लोज करायचं आहे प्लस वन बाय थ्री इन टू आता इथं किती पिवर डिजिट दोनच आहेत म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स वन आली सिक्स्टी थ्रीचा एट नाईनमध्ये आपल्याला बघायचं आहे सिक्स्टी थ्रीचा एट आणि नाईनमध्ये आहे सिक्स म्हणजे एट झिरो फायू फोर आलं एट झिरो फायू फोर आपण हा ब्रॅकेट मोठा क्लोज केलेला आहे मायनस आता इथं दुसऱ्या पॅकेटमध्ये बघा वन नाईन्टी नाईनमध्ये प्युअर डिजिट तीन आहेत म्हणून कॅरेक्टरस्टिक्स दोन आलं नाईन्टीनचा नाईन आणि फोरमध्ये बघायचं आहे नाईन आणि फोरमध्ये परत नाईन आहे म्हणजे टू नाईन नाईन एट येतं टू नाईन नाईन एट आलं प्लस इथं पिअर नंबरच नाही आहे झिरो आहे म्हणजे कॅरेक्टरस्टिक्स आली बार वन पॉईंट एटी नाईनचा फोर टूमध्ये आहे आपल्याला एटी नाईनचा फोरमध्ये नाईन फायू वन थ्री आहे आणि टूमध्ये वन आहे म्हणजे नाईन फायू वन फोर आलं नाईन फायू वन फोर हा प्रॉब्लेम थोडंसं नीट लक्ष द्या आता ज्या ठिकाणी गुणाकार आहे तिथं आपण गुणाकार करू ज्या ठिकाणी भागाकार आहे तिथं आधी भागाकार करून घेऊ मग बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम करायचा आहे टू इंटू टू काय झालेलं आहे फोर टू इंटू नाईन एट एटीन वन ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन रिमेन्स एट प्लस वन नाईन टू इंटू टू फोर म्हणजे या ठिकाणी बघा प्लस आता आपण इथं डिव्हाइड करायलो थ्रीनं झिरोला आपल्याला डिव्हाइड करता येत नाही म्हणून आपण पहिल्यांदा झिरो पॉईंट दिलं वनला डिवाईड होत नाही थ्रीनं एटीन म्हणजे सिक्स आलं झिरो वन आणि एट हे आपला या ठिकाणी भागाकार झाला मायनस आपल्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला आता ॲडिशन करायचं इथं बा एट प्लस फोर ट्वेल्व वन रिमेन्स टेन एलेवन वन फिफ्टीन वन ट्वेल्व परत वन वन प्लस वन मायनस वन झिरो प्लस टू टू म्हणजे हे ॲडिशन आलं आपलं टू पॉईंट टू फाईव वन टू आता या ठिकाणी मला ॲडिशन करून घ्यायचं आहे ते पण मी करून घेत आहे बघा फोर प्लस एट ट्वेल्व लक्षात आलं का पहा ट्वेल्व प्लस व वन रिमेन्स झालेलं आहे वन प्लस वन टू टू प्लस एट टेन अजून एक राहिला आहे फोर फिफ्टीन आणि हे फायू म्हणजे यांचं ॲडिशन आलं फाईव पॉईंट फायू फाय। फोर झिरो टू मायनस टू पॉईंट टू फायू फाय। वन टू आता आपण सबस्ट्रॅक्शन करू ही आपली लॉग एक्सची किंमत आलेली आहे आणि म्हणून एक्स बरोबर अँटी लॉग ऑफ आपलं हे सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे टू मायनस टू झिरो आलेलं आहे वन माय माँन, टेन मायनस वन नाईन आलं या ठिकाणी फोर्टीन मायनस सिक्स एट येत आहे आणि फाईव मायनस थ्री टू आणि फायू मायनस टू थ्री, थ्री। म्हणजे आपण याचा अँटी लॉक आता काढतो आहे ट्वेंटी एटचा नाईनमध्ये आपल्याला अँटी लॉक काढायचा म्हणजे आपला आन्सर येतो आहे ट्वेंटी एटचा नाईनमध्ये ट्वेंटी एटचा नाईनमध्ये वन नाईन फोर फाईव्ह आलं म्हणजे आपला आन्सर आहे वन नाईन फोर फाईव इथं फोर थ्री आहे पहा प्लस वन करा फोर होतं आहे फो वन टू थ्री फोर डिजिटनंतर आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचं आहे म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन जे मोठ्या संख्येचं या ठिकाणी आपण प्रॉब्लेम घेतलेला होता त्याचा आन्सर आलं वन नाईन फोर फाईव्ह तर बाळनं ह्या सगळ्या नियमांचा उपयोग करत असताना मधल्या या स्टेप्स आपण गाळू शकतो आपण डायरेक्ट या स्टेप या चार स्टेप गाळून इथून सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो म्हणजे एवढ्या तीन स्टेपमध्ये आपलं कॅल्क्युलेशन येतं जर आपली प्रॅक्टिस झाली तर आणि प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला या ठिकाणी अजून तीन चार उदाहरणं देते ते तुम्ही घरी सॉल्व करा पहिलं एक्झाम्पल आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट फोर टू इट्स क्यूब इन टू झिरो पॉईंट नाईन नाईन फोर टू डिवायडेड बाय क्यूब फोर्थ रूट ऑफ एट सिक्स्टी फोर पॉईंट टू इन टू एटीन पॉईंट फोर टू त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण घेतो आहे वन फिफ्टी फायू पॉईंट फोर इन टू फिफ्थ रूट ऑफ पॉईंट टू डिवायडेड बाय नाईन्टीन पॉईंट फोर फायू इट्स रेस टू फोर इन टू झिरो पॉईंट एट सेवन फोर टू हे दोन एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व करा आणि प्रॅक्टिस अजून जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून आपले लॉगचे कन्सेप्ट अतिशय चांगले तयार होतील आणि आपल्याला भीती पण वाटणार नाही प्रॉब्लेम करण्याचे ओके धन्यवाद